नमस्कार, मी मनीष। मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नुकताच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या सर्व महिलांना एक मोठं पॅकेज देण्यात आलं। त्याच्यात सादर करण्यात आलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण बघू शकता, आता आम्ही जळगाव शहरातील तलाठी कार्यालयाजवळ उभो आहोत। तलाठी कार्यालयाजवळ उत्पन्नाचे दाखले, त्याच्यानंतर आपले कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची एकच गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। अशातच बऱ्याचशा महिला आपल्याला प्रत्येकाला 1500 रुपये महिना कसा मिळेल याच विषयामध्ये आपले कागदपत्र जमा करून या प्रक्रियेमध्ये लागलेल्या दिसत आहेत। आपल्यासोबत बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत। या ठिकाणी महिलांना बऱ्याचशा अटी आणि शर्ती या ठिकाणी शिथिल देखील करण्यात आल्या आहेत। अशातच या कार्यालयाचे जे तलाठी आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। नेमकी काय योजना आहे आणि या योजनेसाठी या महिलांची गर्दी काय या ठिकाणी? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींसाठी योजना राबवली जात आहे। त्यासाठी 15 जुलै 2024 पर्यंत 2.5 लाख उत्पन्न दाखल्याची अट ठेवण्यात आली होती, परंतु कालच शासन निर्णय झाल्यामुळे उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। त्यामुळे माझं सगळ्या महिला भगिनींना आव्हान आहे आणि विनंती आहे की आपल्याकडे जर केशरी आणि पिवळे राशन कार्ड असेल तर तुम्ही त्या आधारावर तुम्ही अर्ज भरू शकता, ज्यामुळे आपल्याला उत्पन्न दाखला घेण्याची गरज नाही आहे। आम्ही सकाळपासून सगळ्या महिलांना सांगतो आहे की आपल्याला उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे, तरी महिला त्या गोष्टीचा प्रतिसाद देत नाही आहे। तर आम्हाला उत्पन्न दाखला देणं हे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे आम्ही दाखला देतात। याआधी या योजनेची व्याप्ती अशी होती की 21 ते 60 वयोगटामध्ये ही योजना राबवली जात होती, परंतु आता 21 ते 65 वयापर्यंत ही वयोमर्यादा वाढवलेली आहे। शासनाने खूप चांगली योजना आणलेली आहे महिला भगिनींसाठी, त्यामुळे सगळ्या महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी नागरिकांना विनंती। आपण बघू शकतो या ठिकाणी बऱ्याच महिला आत्तासुद्धा रांगा लावून उभ्या आहेत। साधारणपणे रोजच्या रोज दैनंदिन याच्यामध्ये कामकाजाच्या वेळामध्ये किती महिलांचा इथे सहभाग होतो आणि किती अर्ज आपल्याकडे प्राप्त होत आहेत? आता ज्या दिवसापासून आम्ही ही योजना लागू झाली त्या दिवसापासून आम्ही उत्पन्न दाखले द्यायला सुरुवात केली, तर आम्ही सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आम्ही जवळजवळ 5 ते 7 हजार उत्पन्न दाखले दिले होते आणि आज तिसरा दिवस आहे, तर दिवसभरामध्ये आमचे कमीत कमी 5 हजार उत्पन्न दाखले दिले जात आहेत। त्यामुळे माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपल्याकडे जर राशन कार्ड असेल, केशरी आणि पिवळे राशन कार्ड असेल, तर आपल्याला उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे। त्यामुळे आपण कुठल्याही CSC सेंटरला जाऊन तिथं हा अर्ज भरू शकता। निश्चितच आता जसं यांनी माहिती दिलेली आहे, केवळ रेशन कार्ड असलं, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसलात, तर त्या ठिकाणी एवढं त्यांनी बऱ्याचशा अटी त्याच्यात शिथिल देखील केलेल्या आहेत। आपल्याबरोबर काही बहिणी आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ताई आता मुख्यमंत्र्यांनी राबवली, काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना, बरं वाटतंय ना। अच्छा, आता 1500 रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत। छान वाटतंय, छान वाटतंय, चांगलं वाटतंय। महिला देखील या ठिकाणी खुश आहेत। ताई काय वाटतंय, आता 1500 रुपये महिना मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सुरू केला आहे महिलांसाठी, खास योजना आता आणलेली लाडकी बहीण योजना, काय म्हणाल? चांगलं वाटतंय, पण एक असं वाटतं की बा हे जर केलं ना ते करायला नको पाहिजे होतं। फक्त महिलांसाठी ज्या सुविधा आहेत त्या करायला पाहिजे होत्या। नाही, पण महिलांसाठीच ही सुविधा आहे लाडकी बहीण योजना। कसं आहे, ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही, मेन म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला गरज नाही आहे त्याला मिळतं। म्हणजे याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना ही सर्वसामान्यांसाठी जी योजना आहे, पण याच्यात ज्याला गरज आहे त्याला मिळत नाही, याचा अर्थ काय? म्हणजे ते कागदपत्र करू शकत नाही, त्यांना माहिती राहत नाही, त्याच्यामुळे माहिती नाही, त्याच्यामुळे काय कागदपत्र लागतं आणि कुठं जायचं कसं जायचं ते त्यांना माहिती राहत नाही, त्याच्यामुळे त्यांना मिळत नाही सुविधा काही काही। अच्छा, बरेचसे आणखीन लोकांमध्ये संभ्रम आहे, जनतेमध्ये महिलांमध्ये संभ्रम आहे की नेमके कुठले कागदपत्र पाहिजेत याचा देखील संभ्रम आहे, परंतु आता ताई या ठिकाणी यादी लावलेली आहे, त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी हे घेतलेलं आहे। तर आता सगळ्यांनी घेतले तर सगळेच घेतील ना, सगळेच घेतील। निश्चितच ही योजना जरी लागू झालेली असली तरी सर्वसामान्य जनतेला अजूनही संभ्रम दिसतोय, परंतु अशातच बऱ्याचशा महिला भगिनींनी पेपरमध्ये वाचून का होईना जास्तीत जास्त याच्यामध्ये कागदाचं कसे जमवायचे, कागदपत्र कसे जमवायचे, त्याच्यानंतर रेशन कार्डच्या आधारे उत्पन्नाचा दाखला आधी लागत होता, परंतु ती देखील आता अट शिथिल करण्यात आली आहे। आणखीन आमच्याबरोबर ताई आहेत। ताई काय वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी ही योजना तर सुरू केली, काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे, गरजू महिलांना त्याचा फायदा होईल आणि परत म्हणजे त्यांना थोडीशी घरकामाला मदत होईल पैशांची। पण अशा महाराष्ट्रातला लाखो भगिनी आहेत, त्या लाखो भगिनींना 1500 रुपये मिळणार आहेत। हो, सरकारचं अभिनंदन आहे त्याच्याबद्दल।
सरकारने जी काही योजना काढल्या त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे. आणि महिलांना त्याचा खूप फायदा होईल, त्याचा महिला त्या गरजू महिलांना जास्त फायदा होईल. त्या त्याचा उपयोग करतील घरासाठी, त्याच्यासाठी त्या उपयोग करतील त्या पैशांचा. थँक्यू सर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने यापूर्वीच महिलांना एक मोठं चांगलं गिफ्ट दिलं होतं की महामंडळाच्या बसमध्ये 50% सवलत देण्यात आली होती आणि त्या सवलतीनंतर आता महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवीन पॅकेजची घोषणा झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना 65 वर्षापर्यंत त्याच्यात अट देखील केल्यात आलेली आहे. 65 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपये योजना ही आता या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे. अशाच योजनेचं सर्व महिलांनी या ठिकाणी स्वागतच केलेलं आहे. जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.